मुंबई अहमदाबाद द्रुतगती रेल्वे मार्गासाठी 100% भूसंपादन पूर्ण झालं आहे. यात महाराष्ट्र, गुजरात या राज्यांचा तसंच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. भारतीय द्रुतगती रेल्वे महामंडळानं आज ही माहिती एका निवेदनाद्वारे दिली. या प्रकल्पामध्ये जपानी पद्धतीचे काँक्रीट रूळ घालण्याचं काम सुरत आणि आणंद इथं सुरू झालं आहे. देशात अशा प्रकारची रूळ यंत्रणा प्रथमच वापरली जात आहे. महाराष्ट्रात समुद्राखालच्या रेल्वे बोगद्याचं काम सुरू झालं आहे. हा देशातला या प्रकारचा पहिला बोगदा आहे. समुद्राखालचा हा 7 किलोमीटरचा बोगदा म्हणजे वांद्रे कुर्ला संकुल ते शेळफाटा या दरम्यानच्या 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा भाग आहे. महाराष्ट्रातली बोईसर, विरार आणि ठाणे ही 3 स्थानकं आणि गुजरातमधली 8 स्थानकं या रेल्वे मार्गावर असून त्यांचं काम प्रगतीपथावर आहे. रेल्वे मार्ग उभारताना किंवा रेल्वेगाडी जाताना परिसरात ध्वनी प्रदूषण होऊ नये यासाठी विशेष पद्धतीनं ध्वनी अडथळे उभारले जात आहेत.